माळकूप भाळवणी आणि ढवळपूर येथील 137 ग्रामस्थांची नेत्र तपासणी करण्यात आली आहे, तसेच 34 जणांची शस्त्रक्रिया करण्यात आली. भारत पेट्रोलियमचे आनंदकुंदन पेट्रोल पंप आणि फिनिक्स सोशल फाउंडेशन तसेच आनंद ऋषी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमानं मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. नगर कल्याण रोडवरील माळकूप तालुका पारनेर येथील भारत पेट्रोलियमचे आनंदकुंदन पेट्रोल पंप येथे झालेल्या या शिबिराचा माळकूप भाळवणी ढवळपुरी आदी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी लाभ घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती फिजिकल डिस्टन्सिंगसह सर्व नियमांचं पालन करून हे शिबिर घेण्यात आलं. यामध्ये 137 रुग्णांनी नेत्र तपासणी केली. 34 गरजूंवरती मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शिबिराचं उद्घाटन भारत पेट्रोलियमचे कोऑपरेशनचे अधिकारी भारत बडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी वितरक प्रकाश मुथा, माळकूपचे सरपंच बाळासाहेब शिंदे, उद्योजक संपत हरिंज, शिबिराचे आयोजक गौतम मुथा, फिनिक्स सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. प्रासाविकात गौतम मुथा म्हणाले, कोरोनाच्या संकट काळात सर्वसामान्यांपुढे आर्थिक संकट उभं राहिलं आहे. महागाई आणि कोरोनाच्या संकट काळात उदरनिर्वाह करणं कठीण झालं असताना सर्वसामान्यांच्या खर्चिक सेवा परवडणारी राहिली नाही आहे. ग्रामीण भागातील गरजूंना नेत्र शिबिराचा लाभ घेण्यासाठी सामाजिक भावनेनं या शिबिराचं आयोजन केल्याचं त्यांनी सांगितलं. जालिंदर बोरुडे यांनी फिनिक्स फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात सुरू असलेल्या मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेची माहिती देऊन नेत्रदान अवयवदान करण्याचं आवाहन केलं. आज आनंद ऋषीजी नेत्रालय व आनंदकुंदन पेट्रोलियम डीलर ऑफ भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने माळकूप येथील पेट्रोल पंपावर नेत्र तपासणी शिबिर व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर ह्याचे आयोजन करण्यात आले होते. याला नागरिकांनी फार छान उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्व नागरिकांचे व आनंद ऋषीजी नेत्रालयाचे धन्यवाद. आज माळकूप तालुका पारनेर नगर कल्याण हायवेवर आनंद पेट्रोल पंप, आनंदकुंदन पेट्रोल पंप आणि भारत पेट्रोलियम आणि फिनिक्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आनंद नगर कल्याण रोडवर जो पेट्रोल पंप आहे आनंदकुंदन पेट्रोल पंप या कंपनीच्या वतीने आपल्या या ठिकाणी कुंदन जे मुथा परिवार आहेत त्यामध्ये गौतम मुथा सर असतील, त्यांचे वडील प्रकाश मुथा असतील, या परिवाराने या मोफत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन केलं होतं. या शिबिरामध्ये माळकूप असेल, भाळवणी असेल, ढवळपुरी असेल या पंचक्रोशीतील नेत्र रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. ग्रामस्थ असतील, वंचित गोरगरीब बिनदुबळे असतील त्या सर्वच नेत्र रुग्णांनी या ठिकाणी येऊन या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि खरोखरच अंधकारमय जे जीवन जगतात त्यांना दृष्टी देण्याचं काम या उपक्रमाच्या माध्यमातून झालं. आज जवळजवळ 137 रुग्णांची तपासणी झाली आणि 34 रुग्णांवर आता मोफत नेत्र शस्त्रक्रिया या आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये होणार आहे आणि ज्यांना चष्म्याची गरज होती अशांना आपण अल्पदरात चष्मेही वाटप या ठिकाणी केलेले आहे. असं हे पुण्यकर्म आपल्या गौतमजी मुत्ता साहेब असतील आणि भारत पेट्रोलियमचे उद्योजक त्यांचे वडील प्रकाशजी मुत्ता असतील यांनी खरोखरच सामाजिक बांधिलकी ठेवून या शिबिराचं आयोजन केलं होतं. त्यांचंही मी मनापासून धन्यवाद देईन, अभिनंदन करेन का खरोखरच एक आपण सामाजिक बांधिलकीतून नुसता व्यवसाय न पाहता आपण सामाजिक बांधिलकीतून गोरगरीब रुग्णांची आणि वंचितांची सेवा या माध्यमातून केली त्याबद्दल मी त्यांचा पुन्हा एकदा धन्यवाद मानतो, आभार मानतो. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.